सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलंय। राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात असे एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला जातील असे त्यांनी सांगितले आहे। राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत कार्यक्रम झाला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉ तानाजी सावंत, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भरत गोगावले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मुंबई पाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल। मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले, त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगरविकास विभागाचे विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। मुंबई शहराला आणखीन विकसित करण्यावर भर दिला जात आहे असे त्यांनी सांगितले। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉ तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले। आज झालेल्या 458 रक्तदान शिबिरात सुमारे 7200 बॅगचं संकलन झालं। राज्यभरात 1835 आरोग्य शिबिरात 212,505 रुग्णांना तपासण्यात आले। जागरूक पालक सदृढ बालक अभियानात सुमारे 3.5 लाख बालकांची तपासणी करण्यात आली असं त्यांनी सांगितलं। यावेळी श्री गुलाबराव पाटील, आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांचीही भाषणे झाले। यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपल्या दवाखान्याचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले। यावेळी आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ नितीन आंबेडकर, डॉ स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बावीसकर, उपसंचालक कैलास बावीसकर आदी उपस्थित होते। डॉ कंदेवाड यांनी आभार मानले। सिटी न्यूज बुलढाणा।